जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील गंगापूर गाव धबधबा आनंदवल्ली गावातील गोदावरी नदीच्या पात्रा किनारी तसेच आसाराम बापू पूल आदी ठिकाणी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशोत्सवातील अखेरच्या दिवशी गणेश विसर्जन प्रसंगी लाखो भाविक या ठिकाणी येत असतात। सर्वाधिक गर्दी होत असल्याने कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांना गणेश विसर्जन निर्विघ्न पार पडावे याकरिता नगरसेवक तथा गटनेते विलास शिंदे तसेच सातपूर प्रभागाचे माजी सभापती तथा नगरसेवक संतोष गायकवाड यांनी पुढाकार घेतला आहे। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज सकाळी प्रभाग क्रमांक 8 मधील प्रमुख गणेश विसर्जन स्थळांच्या उपाययोजनांची पाहणी करण्यात आली। यावेळी सातपूर मनपा विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्यासह शिवसेना पदाधिकारी तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते। गणेश विसर्जन स्थळांच्या पाहणीविषयी नगरसेवक तथा शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी अधिक माहिती दिली। लाखो भाविक या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी येतात आणि मग या ठिकाणी आल्यानंतर त्यांना नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्यांची सुविधा, त्यांना ज्या काही या ठिकाणी गोष्टी उपलब्ध करणं गरजेचं आहे त्याची आज पाहणी दौरा होता। या दरम्यान आम्हाला दरवर्षी वेगवेगळे अनुभव या ठिकाणी येतात आणि मग त्या जो अनुभव आम्हाला येतो, ज्या त्रुटी ज्या आम्हाला जाणवतात, त्या पुढच्या वेळेसही आम्ही त्या त्रुटी भरण्याचा प्रयत्न करत असतो। आज या ठिकाणी आम्ही सगळी पाहणी केलेली आहे आणि मी आपल्या माध्यमातून नागरिकांना नम्रपणे विनंती करेल, आवाहन करेल की या जेवढे काही विसर्जन स्थळं आहेत, मग सोमेश्वर धबधबा असेल, सोमेश्वर मंदिर असेल, आनंदवली गाव असेल, बापू ब्रिज असेल, हे चार मुख्य विसर्जन स्थळं या भागात आहेत आणि नवशा गणपती त्या ठिकाणी पाण्याची पातळी खोल जास्त असल्या कारणाने दुर्घटना घडतात, त्यामुळे ती विसर्जन स्थळं आम्ही यावेळेस ठेवलो नाही। त्यामुळे तिथं कोणी विसर्जन स्थळाला जाऊ नये कारण त्या ठिकाणी प्रशासनाची कुठली सुविधा त्या ठिकाणी किंवा नसणार आहे। आणि नागरिकांना मी विनंती करेल की आपण आपल्या लाडक्या गणपती गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जनासाठी या ठिकाणी यावं। या ठिकाणी प्रशासन, मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन, आमचे सगळे स्थानिक कार्यकर्ते या ठिकाणी सगळेजण अतिशय दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी मदतीला असतात आणि या ठिकाणी विसर्जनाला सुद्धा कुठलीही बाधा या ठिकाणी येत नाही। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे, सर्व अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे, मनपा प्रशासनाचे, पोलीस प्रशासनाला मी धन्यवाद देईल की त्यांनी या ठिकाणी येऊन ज्या काही उपाययोजना करणं गरजेचं आहे त्यासाठी त्या आज कामाला लागलेल्या आहेत। धन्यवाद। गणेश विसर्जनासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासह नवशा गणपती मंदिर नदीलगतची जागा धोकेदायक असल्याने नागरिकांसाठी सुविधा नसल्याने त्या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी जाऊ नये असं आव्हान माजी सभापती तथा प्रभागाचे नगरसेवक संतोष गायकवाड यांनी केलं आहे। मोठ्या उत्साहामध्ये गणपती सोहळा साजरा होत असतो व त्याच उत्साहाने गणपती विसर्जन करण्यासाठी सर्व भक्त भाविक मोठ्या संख्येने आनंदोलीमध्ये आसन, सोमेश्वर धबधबा आसन, आसराम बापू आसन, सोमेश्वर मंदिर आसन या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये गणपती बाप्पाला निरोप देण्याकरता जात असतात। या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी प्रशासनाला ज्या ज्या सूचना करण्यात आल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणची स्वच्छता, त्या ठिकाणी कृत्रिम तलाव, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त, त्या ठिकाणी असलेले बॅरिकेड, या सर्व सूचना व्यवस्थितपणे प्रशासनाला सांगण्यात आलेल्या आहे। कुठलीही प्रकारची हानी घडू नये, कुठलीही प्रकारची जीवितहानी घडू नये यासाठी देखील फायर ब्रिगेडला देखील सूचना करण्यात आलेल्या आहे। याप्रसंगी आमच्यासोबत आमच्या पोलीस स्टेशन गंगापूर पोलीस स्टेशनचे रिया शेख, आमचे विभागीय अधिकारी नीर साहेब, तसेच बांधकाम विभागाचे कोल्हे साहेब, तसेच आरोग्याचे तांबे मॅडम, सर्व विभागाचे प्रमुख आमच्यासोबत आवर्जून उपस्थित होते व त्यानिमित्ताने सर्व भागाची आम्ही पाहणी केली असता त्यांना उचित सगळ्या सूचना करण्यात आलेल्या आहे। प्रामुख्याने धबधबा, सोमेश्वर धबधब्यावरती देखील जो मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे तो त्वरित काढण्याच्या सूचना केल्या आलेल्या आहे। आनंदोलीमध्ये देखील मोठं नदी पात्र असल्याने कोणीही फक्त भाविक नदी पात्रात उतरू नये यासाठी पूर्णपणे बॅरिकेड लावून घेण्यात येणार आहे व तसेच बॅरिकेड लावून मोठा दोरखंड देखील या ठिकाणी बांधण्यात येणार आहे। मी आपल्या माध्यमातून सर्व भक्तांना देखील विनंती करेल त्या ज्या ठिकाणी प्रशासनाने गणपती विसर्जनाची सोय केलेली आहे त्या ठिकाणी आपण गणपती विसर्जन करण्यासाठी जावे। तुम्ही जर दुसरीकडे कुठे गेले, काय अनुचित प्रकार घडला, तर त्याच्यामध्ये प्रशासन आपल्याला काही एक प्रकारची मदत करू शकणार नाही, परंतु आपली ही हानी टाळण्यासाठी प्रशासन देखील सज्ज झालेले आहे, आम्ही देखील सज्ज आहे, आमचे सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते देखील सज्ज आहेत। तुमचं आमच्या
आनंदोली भागामध्ये प्रभाग क्रमांक 8 मध्ये निश्चितपणे आम्ही सर्वांच्या वतीने स्वागत करू गणपती बाप्पाला निरोप देण्याकरता। आपण जर मोठ्या उत्साहात या वाजत गाजत या व येताना आपले कोरोनाचे नियम देखील पाळा या आपल्या माध्यमातून मी विनंती करेल। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र। अखेरच्या दिवशी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना नागरिकांना अधिकाधिक सुविधा देण्यासह हे गणेश विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी नगरसेवक विलास शिंदे यांच्यासह संतोष गायकवाड हे या भागातील सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांसह प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं। यांच्यासाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।